मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे अंबानींच्या घरासमोर स्फोटकं सापडली त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख तर मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमबीर सिंग स्फोटक प्रकरण सचिन वाझेपर्यंत पोहोचलं मग अचानक परमबीर सिंग समोर आले आणि त्यांनी अनिल देशमुखांवर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप लावले याच शंभर कोटींच्या आरोपांपासून देशमुखांमाग ईडी सीबीआयचा ससेमीरा लागला एटीएस पण सोबत होती त्यामुळे राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख अजूनही कोठडीची हवा खात आता देशमुखांनी परमबीर यांच्यावर पलटवार करायला सुरुवात केली आहे आतापर्यंत परमबीर यांनी आरोप लावले त्याचा फटका देशमुखांना बसला होता आता देशमुख आरोप लावायला लागलेत चांदीवाल आयोगासमोर देशमुख असे असे गौप्यस्फोट करतायत ज्यामुळे परमबीर नक्कीच अडचणीत येऊ शकतात देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्यावर काय आरोप केलेत सचिन वाझेबद्दल अनिल देशमुख काय म्हणाले तेही आपल्याला पुढे बघायचंय पण सगळ्यात आधी बघूयात देशमुखांनी काय जबाब नोंदवला ते आता चांदीवाला आयोगासमोर परमबीर सिंग अनिल देशमुख आणि अनि सचिन वाझे या सगळ्यांची चौकशी सुरू आहे तिघांची स्वतंत्रपणे आणि एकमेकांसमोरही चौकशी झाली आधी परमबीर यांच्या दाव्यांमुळे देशमुख अडचणीत आले आणि आता देशमुखांच्या दाव्यांमुळे परमबीर अडचणीत सापडू शकतात त्याचं झालं असं की निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या वकिलांनी देशमुखांची उलट तपासणी केली त्यावेळेला देशमुखांनी गंभीर आरोप केले देशमुख चौकशीत म्हणाले की उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ ठेवले ठेवलेल्या स्फोटकांबाबतची माहिती राज्य सरकारपासून का दडवून ठेवली असं मी आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी विचारलं तेव्हा पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग थरथर कापत होते सचिन वाझे हे आपल्या इतक्या जवळचे होते तर मग त्यांनी तुम्हाला अँटिलिया स्फोटकांप्रकरणी माहिती दिली नव्हती का असंही आम्ही परमबीर सिंग यांना विचारलं होतं तेव्हा वाझेनं काय केलं हे आपल्याला माहिती नसल्याचं परमबीर यांनी म्हटलं होतं अँटिलिया स्फोटक प्रकरणाची चौकशी एटीएस मुंबईकडे द्यावी असं मी तीन अधिकाऱ्यांसमोर परमबीर सिंग यांना सुचवलं पण त्यांनी त्याला विरोध केला होता मी सचिन वाझेचा कधीही बचाव केला नाही असा दावा अनिल देशमुखांनी केला अंबानींच्या घरासमोर स्फोटक ठेवली गेली तेव्हा देशमुख राज्याचे गृहमंत्री होते तर परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त तरीही स्फोटक प्रकरणातली गोपनीय माहिती परमबीर सिंग यांनी लपवली आणि त्याचा जाब विचारला तेव्हा ते थरथर कापायला लागले असा दावा देशमुखांनी केला एकीकडे परमबीर सिंग यांनी देशमुखांवर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप लावले त्यावर आता देशमुखांनीही परमबीर यांच्याबाबत गौप्यस्फोट करायला सुरुवात केली आहे त्यामुळे या, त्या या प्रकरणात आता आणखी किती गौप्यस्फोट आणखी किती खुलासे समोर येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला देशमुखांनी केलेल्या गौप्यस्फोटांबद्दल तुमचं काय मत आहे अनिल देशमुख परमबीर सिंग यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद